बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आमचे सोने जेजू ख्रिस्ताची कृपा देवाचो मोह आणि पवित्र आत्म्याचो एक वट तुमचे सवे असो. आजचा प्रार्थना म्हणजे तुमच्यामध्ये कोणाला तरी खूप अंधुक दिसतारे त्या व्यक्तीचा दृष्टी परमेश्वर वाढून देत आहे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. याकोबाच्या पत्रामध्ये पहिले अध्यायामध्ये सहावा वचनामध्ये परमेश्वर आपल्याला बोलत आहे प्रार्थना करताना. हालेलुया. खूपच महत्वाची गोष्ट आहे. शंका न बाळगणे तर विश्वास ठेवायला चालू करा. विश्वासाने मागावे कारण संशय धरणारा लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समुद्र आपल्याला माहिती आहे कधी शांत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समुद्र शांत नाही. प्रार्थना करणारे लोक शांत होणार नाही. सुवर्तमानामध्ये चौथा अध्यायामध्ये खळबळलेल्या समुद्रामधून प्रवास करणारा येशूचा एक दृश्य संत मार्कने दाखवलेलं आहे. धन्यवाद येशू. समुद्र एकदम खळबळलेला आहे. तूफान चालू आहे. वातावरण बिघडलेलं आहे. शिशिर घाबरलेलं आहे. तरी तिथे येशू आहे जो हात उशिरा टेकून मस्त जोपा काढताय. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेची गरज काही आहे. प्रार्थना करणारे लोक शांत होणार. हालेलुया. हालेलुया. शांत होण्याचा मार्ग काही आहे माहिती आहे. हालेलुया. या जागेचा आठवण करायची. ही जागा काही आहे. जोरात बोल. माहित नाहीये काय आहे. पवित्र वेदी ऑल्टर. प्रियानो आपल्या डोक्यात जे काही त्रास देणारे गोष्ट आहे तिथे एक बंधन आहे. एक स्वार्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे आपले स्वार्थ बंधन ठेवण्यासाठी देवाने आपले दिलेले एक जागा आहे पवित्र वेदी. हालेलुया. पवित्र वेदीमध्ये तुम्ही जे काही अर्पण करताय आणि त्यानंतर धन्यवाद देताय त्यानंतर स्तुती करताय तुम्ही आशीर्वादित होणार. हालेलुया. चिंता काळजी सगळे घेण्यासाठी कोणतरी आपल्याकडे तयार आहे. तो आहे प्रभू येशू. हालेलुया. 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 म्हणून धन्यवाद स्तुती. इब्रियरास लिहिलेले पत्रामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही स्तुतीच्या बलिदान अर्पण करा. हालेलुया. स्तोत्र 145 मध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही धन्यवादचा बलिदान करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून आता थोडी वेळ जसे पोप फ्रान्सिस ने आपल्याला बोललेलं आहे आपले सर्व सात्विक. हालेलुया. सर्व तक्वा सर्व समर्पण करीत थोडी वेळ आपले हात वर करूया आणि डोळे बंद करूया. कोणासमोर आपण आलेला आहोत
या परमेश्वराचा ताट घेऊन करूया. हालेलुया. प्रभूने बोललेला आहे तुम्ही जेव्हा एकत्र येणार माझे रक्त तुम्हाला शुद्ध करणार. हालेलुया. आपल्यामध्ये असलेले पापाचे बंधन, आपल्यामध्ये असलेले सर्व इतर सगळे सगळे बंधन तोडण्यासाठी येशू समर्थ आहे. हालेलुया. 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 मनापासून थोडी वेळ आपण स्तुती करूया. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कुणाला तरी जबरदस्त वाटते. हालेलुया. आमचा काही चांगला होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकांचा सगळं काही चांगला करणारा एक परमेश्वर आहे. हालेलुया. आपण त्या परमेश्वराकडे लक्ष देऊया. सिस्टर लोकांचं स्वागत. आता आपण थोडी वेळ स्तुतिगान करूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपण आता पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलवणार आहोत. जो पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे, कैवारी आत्मा आहे, त्यांना आपण आता आपल्यामध्ये बोलवणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकासाठी प्रार्थना करायला सांगितलं. आपण सर्व लोक हात वर करूया. एक मिनिट हात वर करूया. हृदय देवाकडे उंच करा. देवाचा अनुभव घ्या. आपल्यामध्ये काही लोकांना मूळ व्याधाचा त्रास आहे. प्रभू येशू आता मूळ व्याधाचा त्रास मुळातून दूर करणारा वेळ आहे. अनेक लोकांचा मूळ व्याध येशू आता दूर करून देत आहे. पोटाच्या वेगवेगळ्या भागातील त्रास पवित्र आत्माचा दूर करून देत आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया. अनेकांचे मन शांत पवित्र आत्मा करत आहे. पवित्र आत्मा शांतीचा आत्मा आहे. सर्व काही समर्पण करा. तुझ्याने जे होत नाही ते तुझ्या परमेश्वराच्या हातून घडत आहे. अनेकांचे गुडघे जे दुखत आहे ते पवित्र आत्मा आता मजबूत करून देत आहे. मजबूत करून देत आहे. काही लोकांचे हात तुझे वर जाऊ शकत नाही. पवित्र आत्मा मदत करत आहे. कमरेचा त्रास पूर्णपणे येशू अनेकांच्या बरे करत आहे. आपण धन्यवाद देऊया आणि स्तुती करूया. Hallelujah.
सर्वेश्वर तुमचे सवे असो आणि सर पदवेदार दे बा पूर आणि पवित्र आत्मा आमचे जण एकल्याचेर आपलो भरपूर आशीर्वाद घालू वचन हे जिच्या मोगान आणि शांतीन तुमका धाडता आताच्या बोटांच्या विषयी काहीतरी तक्रार समस्या असलेल्या काही लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श आता मिळत आहे. अस्थितीचा त्रास जबरदस्त आहे अशा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोक्याच्या एका बाजूला जरा सुजल्यासारखा पोहून डोक दुखत आहे अशा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर पदवेदार दे बा पोत आणि पवित्र आत्मा आमचे जण एकल्याचेर आपलो भरपूर आशीर्वाद घालू